नमस्कार मित्रांनो, मी आहे दासर। आता आपण फूड रिसोर्सेस म्हणजेच अन्न संसाधने यामधील पाणथळ आणि क्षार पडता याविषयी जाणून घेणार आहोत। पाण्याचा निचरा योग्यपणे न होता केलेल्या सिंचनामुळे पाणथळी तयार होतात व त्या धोकादायकही असतात असे सिद्ध झालेले आहे। जेव्हा पाण्याचा निचरा होण्याच्या दरापेक्षा जेथे जास्त पाणी पुरवले जाते आणि विशेषतः जेथे पाण्याची भूगर्भातील पातळी 1.5 ते 2.1 मीटर पर्यंत आहे तेथे पाणथळ ही महत्त्वाची समस्या आहेच। पाणथळाबरोबर येणारी दुसरी समस्या म्हणजे क्षारता। तुटपुंज्या पावसाच्या क्षेत्रामधील मातीत भरपूर प्रमाणात अबंधित क्षार समाविष्ट असतात। जास्त प्रमाणात केलेले सिंचन हे त्या क्षारांना पृष्ठभागावरती आणते आणि पाण्याच्या बाष्पीभवनानंतर गाळ स्वरूपात त्यांना मागे ठेवले जाते। त्यामुळे अबंधित क्षार हे वरच्या थरात साठले जातात आणि या अतिरिक्त क्षार बांधणीला क्षारता असे म्हणतात। अलीकडच्या काळात उसासारख्या नगदी पिकाला केल्या गेलेल्या अधिक सिंचनामुळे देशातील अनेक शेतजमिनी या समस्येला तोंड देत आहेत। नव्या धरणांची संख्या व कालव्यांचे जाळे वाढल्यामुळे स्थानिक शेतकरी पाण्याचा अधिकाधिक वापर करीत आहेत। तसेच आपल्या हवामानात न वाढणाऱ्या परदेशी पिकांची लागवड केल्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे। उत्तर प्रदेश आणि पंजाब मधील काही भागात अतिसिंचनामुळे वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांगली जिल्ह्यातील डिग्रज सारख्या भागामध्ये 100 हेक्टर पेक्षा जास्त उत्पादक जमिनी क्षारपड बनल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा उत्पादक वापर कायमस्वरूपी कमी झालेला आहे। धन्यवाद।